कुंभारसा आहे, शिरीष म्हणजे DSKंचा आणि हेमंतीचा मुलगा, त्याला परत आणखीन मुदत मिळाली. त्याचं अँटीसिपेटरी बेलचं हिअरिंग होतं काल. जजनी त्यांना 5 जून पर्यंत मुदत दिली. हो, काहीतरी माझ्या मते त्यांनी सांगितलं की माझी आणि क्लायंटची भेट झालेली नाही आणि आम्हाला शपथपत्र रिजॉइंडर फाईल करायचं आहे, त्यासाठी वेळ द्यावी. पोलिसांनी जे ऍफिडेव्हिट फाईल केलेलं आहे त्याला उत्तर देणार. आणि पोलिसांच्या ऍफिडेव्हिटमध्ये काय खोट्या गोष्टी लिहिलेल्या आहेत हे असं प्रत्येक जण ज्या ज्यावेळी येतं ना ते आता यथावकाश कोर्टासमोर येईल, मग कोण कुठं बोलतं हे कळेल. खरं तर अशा पद्धतीची मुदत ज्यांच्यावर आरोपात किंवा ज्यांच्या अरेस्टची भीती आहे त्यांनी मागणं हे तसं चुकीचंच आहे. पण ठीक आहे, आता 1 महिन्याची मुदत मध्ये सुट्टी आहे ना कोर्टाला संपूर्ण, म्हणून जून 5 जून नाहीतर मग 2-4 दिवसाची आठवड्याची पडली असते कदाचित. ओके, पण हे फेब्रुवारीपासून त्याला म्हणजे सरकारी वकील म्हणाले ना की फेब्रुवारीपासून यांना सवड नाही झाली आपल्या वकिलाला भेटायला, शिरीषला सवड नाही झाली. शिरीष काय करत होता म्हणजे खरं हा सगळ्यांनाच कुतूहल आहे की फेब्रुवारीपासून किंवा खरं तर गेली 2 वर्ष शिरीष करतोय काय, करतोय का, हा सगळ्यांनाच पडलेला प्रश्न आहे. त्याचं कोडं त्याचं उत्तर माझ्याकडे कारण जे काही चाललंय ते पाहता तसं त्यांनी तातडीने उत्तर दिलं असतं. लवकरात लवकर प्रश्न मिटावया जर वाटत असेल तर लवकरात लवकर सगळ्या केसेस निकाली लागणं हे त्यांच्या दृष्टीने जास्त हिताच आहे उलट. हो की नाही? आणि जर तुमची बाजू खरीच आहे तर मग वेळ काढू करण्यापेक्षा जे काही कोर्टासमोर एकदा मांडून मोकळं व्हावं, निर्वांतपणे निर्दोष म्हणून बाहेर जगावं, त्याला काही अडचण नाही ना. पण मग काय ऍफिडेव्हिटमध्ये सरकारी वकिलांनी काय खोट्या गोष्टी सांगितल्या असतील असं वाटतं? त्यांना सगळंच खोटं वाटणार ना. आता त्यांनी सांगितलं असेल की एवढे पैसे सायफर ऑफ झाले तर त्यांना वाटणार ते सायफर ऑफ नाहीत, ते खोटं आहे. किंवा प्रोजेक्ट बंद पडलेत, आता बंद पडले ती वस्तुस्थिती असली तरी त्यांना ते खोटंच वाटणार ना. अशा अनेक गोष्टी, किंवा हे पैसे एव्हापासून जमा करत होते किंवा FD घेताना कुठल्या परवानगी घेतलेली नाही, हे सगळं जर खोटं वाटत असेल किंवा शिरीषकडे काही पैसे गेले म्हणजे काही पैसे मोठ्या प्रमाणावर त्यांना खोटं वाटत असेल, त्यांना वाटत असेल जनतेचा पैसा म्हणजे आपलाच पैसा आहे, आपल्याच कंपनीतून पैसा घेतला तर बिघडलो कुठं असंही वाटलं असण्याची शक्यता. हे खरं आहे ते, त्याच्यामुळे ते म्हणजे माझ्याच वडिलांचे पैसे माझ्याकडे आले. ते तुमच्या वडिलांचे नव्हते हेच खरा प्रॉब्लेम आहे ना, ते लोकांचे पैसे होते. हो, पण मग त्याच्यापासून बघितलं तर बरोबर आहे की मेरे बाप का माल आहे असं त्यांना वाटलं असेल. पण त्यामध्ये आणि प्रत्येक गुन्हा ज्याच्यावर आरोप आहे ना तो समोरच्याचं किंवा पोलिसांचं म्हणणं खोटं आहे असंच म्हणायचं असतं आणि म्हणत असतो. हा, त्यामुळे तसं म्हणायचं असतं म्हणून तो म्हणतो आहे कबूल करणार आहे पोलिसांनी दिलेलं खरं आहे, अगदी खरं आहे, पोलीस म्हणतात ते खरं आहे असं नाही म्हणणार, कोणीच म्हणणार नाही, कुठलाच आरोपी म्हणणार नाही. पण याच्यामध्ये पर्टिक्युलरली जे FD होल्डर आहेत त्यांना कुंभारसाहेब माहिती आहे की याच्यामध्ये सगळ्यात फायदा नाही, किंवा काही लोक तर असं म्हणतात की नाही हे मुलाकरता आई वडिलांनी ही सगळी लूट केली आहे किंवा मुलाची हौस फेडण्याकरता हे केलेलं आहे हे असं वाटावं अशी इम्प्रेशन. जे काय पुढे येतंय ते तसंच येतं, हेही त्याच्यातलं येतं येतंय तसं तसं तसंच वाटतंय. एक तर मला काय म्हणायला माहितीये का की आईनी मुलाची हाऊस फेडण्याकरता नवऱ्याला बुडवून टाकलं. पण नवऱ्याला जे बुडवून टाकलंय ते नवऱ्याच्या संमतीने झालंय, म्हणजे नवऱ्याला काही माहिती नव्हतं एवढा त्यांनी इग्नोरन्स किंवा अशातला प्रकार नाही येतो. त्यांना सगळ्या म्हणजे अगदी हेमंतीने बुडवलं आणि DSKना दीपक कुलकर्णीला काही माहिती नव्हतं अशातला काही अशातला भाग नाही भाग नाही. पण मग गंमत अशी आहे की आता इतके पुरावे वकिलांनी सरकारी वकिलांनी कोर्टामध्ये सादर केलेले आहेत, त्यांनी हे सगळे जे पुरावे आहेत किंवा त्यांची ही जी ऑब्झर्वेशन्स आहेत ही DSKंचे डॉक्युमेंट सर्च करून त्यांनी नाही का जप्त केलेले डॉक्युमेंट सर्च करून त्यांनी हे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, तरी सुद्धा कुंभारसाहेब अजून सुद्धा काही लोकांना असं वाटतंय की DSK बाहेर जर आले तर आपले ते पैसे परत देतील. त्यांनी एक सभा ऑर्गनाईज केलेली आहे. हे सभा वगैरे फार पूर्वीपासून चालू असतं, म्हणजे सरदार आत गेला म्हणून त्याच्या टोळीतले लोक गप्प बसतील असं काही नसतं. ते आता सरदारला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतच असतात.
तशातले हे प्रकार बऱ्याच प्रकार चालले. एक तुम्ही एका सभेचं म्हणताय, आणखी काय काय कोणी पत्र पाठवते, कोणी असे पैसे जमा करा, तसे पैसे जमा करा. डीएसकेने 2 वर्षात पैसे दिले नाहीत हेच लोक विसरत आहेत. दुसरी गोष्ट, ज्यांना असा विश्वास वाटतो की याचे 2 अर्थ निघतात, म्हणजे डीएसकेने पैसे दिले नाहीत लोकांना, ही वस्तुस्थिती आहे. परंतु देण्यासारखी परिस्थिती होती तरी आपण यंत्रणांना हाताशी धरून बाहेरच राहू इथं हा त्यांना विश्वास होता. आता आत गेल्यानंतर त्यांचे जे समर्थक आहेत किंवा हे जे सदस्य आहेत त्यांच्या टोळीचे म्हणू आपण, त्यांना असं वाटत असेल की नाही साहेबांचा पैसा आहेच कुठेतरी, किंवा त्यांना तो नक्की माहिती असेल ओके की आता साहेबांना बाहेर यायचं असेल तर तो काढलेला पैसा बाहेर काढण्याशिवाय पर्याय नाही. तर त्या लोकांनी ज्या कोणी करताना त्यांना माझं एवढंच म्हणणं आहे की असं कागदावर म्हणजे खोटं खोटं बोलू नका की तुम्ही 1 रुपये जेवढे एफडी आहे तेवढेच पैसे द्या, मग पुन्हा तुम्हाला सगळे हे मिळेल, फ्लॅट वगैरे त्या रकमेचे मिळतील. ते फ्लॅट येणार कुठून, बांधणार कुठून, बांधकामाला खर्च किती आहे, आत्ता बुकिंग झालं आहे त्यांचं काय आहे, किंवा एफडीवाल्यांचे पैसे देणार आहेत ते येणार कुठून, हे तुम्हाला माहिती असेल तर सांगा ना. आम्हाला तरी काही डीएसकेने 8 ठेवण्यामध्ये इंटरेस्ट नाही ना. लोकांचे पैसे मिळणार असतील, इतरांचे फ्लॅट मिळणार असतील, तर मग डीएसकेने 8 राहून पण काय उपयोग नाही आहे. पण ते गुन्ह्याची शिक्षा त्यांना व्हायची त्यावेळेला होईल, पण मग सांगा तरी की हे केल्यामुळे हे पैसे मिळणार आहेत. पण पूर्वीसारखे डीएसकेच्या थापा नकोत, म्हणजे एकदा कॉन्क्रीट कागदावर हे पैसे इथं आहेत, एवढे पैसे घातले की हे फ्लॅट तयार होतील, एवढे आधीचे बुकिंग केले त्यांना जातील. आत्ताची वस्तुस्थिती आहे की जे काही डीएसकेचे कॅश सोडून 3.75 हजार कोटीचं दिसतंय ते, त्याच्यामध्ये पीपीनी परवा कोर्टात सांगितलं की 295 कि 300 कोटी रुपये फक्त प्रोजेक्टसाठी वाटले वापरले, बाकी 2-400 कोटी आणखी व्याज किंवा कर्ज फेडण्यात गेले असं समजू, तरीही 2.5 हजार कोटी 2 हजार कोटीचा हिशेब राहतोय तो. मग हे तुम्हाला माहिती असेल तर सांगा ना. आता ठीक आहे, वेळ आली ना, आता आणखी त्यांनी किती दिवस म्हातारपणी तुम्हाला जर वाटत असेल आत राहावं, तर मग तुम्ही तरी सांगा की इथे इथे पैसे आहेत. एकदा पैसे मिळाले की बाकीच्या अडचणी सोप्या होतील. लोकांचे फ्लॅट मिळाले, एफडीवाल्यांचे पैसे मिळाले की सगळ्या अडचणी आपोआप सोप्या होणार आहेत. कोर्ट तरी काय म्हणणार आहे, कोर्टाने की म्हणून अनेक वेळा सांगितलं तुम्ही भीक मागा पण त्यांचे पैसे द्या. मग आता भीक मागायचं स्वराज्य आहे ते स्वतःचे पैसे काढून देऊन टाका ना, आणि नसतील मग नाही म्हणून सांगा, मग शिक्षा तर भोगलीच पाहिजे. दोन्हीपैकी एक काहीतरी करावं लागेल ना. हे आपले एफडीवाले आशेपोटी सगळ्यांचं ऐकून घेतात म्हणून त्यांना काहीही सांगायचं आणि झुलवत राहायचं हे काही बरोबर नाही. पण मी तुमच्या बोलण्यावरनं माझं असं मत झालं की हे अशा आयडियाज सांगणारे जे लोक आहेत ते भोळे भाबडे लोक नाही, किंवा ते काहीतरी क्रिएटिव्ह आउट ऑफ द बॉक्स आयडिया काढणारे लोक नाही, ते त्या टोळीचे मेंबर आहेत. आणि त्यांनी सांगावं ना की ह्या पैसा इथे इथून येणार आहे हमकास, ठीक आहे 3 वर्ष कधी मिळणार आहे, कुठून येणार आहे, ह्याचं कॉन्क्रीट उत्तर द्या. एफडीवाले व्याज सुद्धा सोडायला बरेच जण तयार होतील. पण असं नाही करू हे झालं तर ते झालं, जे माझी 10 हजार कोटीची इस्टेट आहे जे डीएसके म्हणायचे आणि आता किती आली ती समोर आलेलंच आहे, म्हणजे एनसीएलटीने तर फार अब्रूज काढलेली आहे त्यांची, अर्थात त्याच्यात आपल्याला आनंद नाही. पण सांगा तरी एकदा ना, मग तुम्ही ज्या ठोसपणे सगळ्यांना म्हणताय की डीएसके बाहेर आले तर पैसे देतील, तर त्याचं तेवढ्या ठोसपणे कसे देतील हेही तुम्ही सांगितलं पाहिजे. किंवा मग आज ड्रीम सिटी आहे त्याचे 5 हजार कोटी येतील आणि इकडच्या प्रोजेक्टचे 7 हजार कोटी येतील, हे कागदावरचे खेळ नकोत. पण मुळामध्ये माझ्या एक लक्षात येत नाही आहे की आता हे सिद्ध झालेलं आहे, पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशनमध्ये मान्य केलेलं आहे की डीएसकेंना लोकांना लुबाडायचंच होतं. तर जो लुबाडणारा माणूस आहे, जो चोऱ्या करणारा माणूस आहे, जो दरोडे घालणारा माणूस आहे, त्या लोकांच्याकडे लोक अहो आमचे पैसे परत द्या, आमचे चोरलेले दागिने परत द्या, आमची चोरलेली मोटर परत आणून द्या असं म्हणत नाहीत कधी, म्हणत नाहीत कधी हो का नाही. नाही पण इथं अगदी तसा जसाच्या तसा अर्थ नाही लावताय ना, पण ते पोलिसांनी जप्त करून ते पैसे द्यावेच लागतील. पण पोलीस देतील, पोलीस पण पोलीस चोरलेला आहे त्याच्या मागेच लागायचं खेळ लागा असं हे म्हणतात. हो हे म्हणतात किंवा तो देईल तो देईल तो देईल तो देईल तो देईल. तुमचं पाकिट त्याने आज मारलंय पण तुमचं मारलेलं पाकिट तुम्हाला परत आणून देईल. आणि लोकही बरेच भोळे त्यांच्या मागे काही लागले, आणि त्यांचंही बरोबर आहे. आता बऱ्याच जणांची अडचण एवढी गंभीर आहे ना की त्यांच्या औषधोपचाराचा खर्च आहे. तुम्ही मध्यंतरी बघितलं, एक बाई आल्या होत्या, त्यांचे म्हणजे
मूर्ख असतील पण तिच्या वडिलांनी काहीतरी 3-4 कोटी रुपये यांच्याकडे गुंतवले आणि त्या 2000 रुपये खर्चायला औषधाला पैसे त्यापैकी कशा कळवळत होते तुम्ही बघितलेलं होतं. त्यांना कुणीच मदत करू शकत नाही ना. खरं मग त्यांना काय वाटतंय की ठीक आहे काहीतरी मिळतंय ना. पण मग आता मला एक सांगा की या सगळ्या बॅकग्राऊंडवर आज इन्व्हेस्टिगेशनची आणि आता केस उभी राहायची वेळ आहे ना 90 दिवसामध्ये चार्जशीट फाईल करतील ना इथं काही दिवसात पोलीस करतील ते. आणि आपला जो हेतू आहे की DSK नी पैसे चोरलेले आहेत आणि ते कुठेतरी दडवून ठेवलेले आहेत ही पोलीस तिथपर्यंत पोहोचतील असं मला नक्की वाटतंय ना ते. आणि हे आता या महिन्यातच घडणारी गोष्ट आहे ना ती म्हणजे 90 दिवस या महिन्यातच पैसे मिळायला थोडा चार्जशीट आता मला वाटतं 15-17 तारखेच्या आधी त्यांना फाईल करावं लागेल. 90 दिवस DSK ने अटक केल्यापासून संपता येतो म्हणजे केस सुरू होऊन याचा हे होणं आणि याचा सुगावा लागलेला आहे त्याचं तर हे आता इकडे लिगल प्रोसिजर सुरू होती इतके दिवस आपण याला बेल मिळाली त्याला बेल नाही मिळाली ह्या गोष्टी करत होतो पण आता केसची सुरुवात होते केसची सुरुवात झालेली आणि ती केसची सुरुवात होते त्याच वेळेला या लोकांना उत्साह आलेला आहे त्याचं टायमिंग बघा म्हणजे हे जे आता कुणीतरी म्हटलं मोर्चा काढूया हो मोर्चा काढूया हा आता ह्याने जजेसवर फरक पडत नाही. मी बघितलं किती मोठं आंदोलन असलं तरी जज समोर जे कागदपत्र आलेत ना त्यांच्या आधारेच बोलतात आणि इथं कागदपत्रांच्या आधारावरच हायकोर्टाने ताशेरे ओढलेत. कागदपत्रांच्या आधारावरच उत्पात कोर्टाने जामीन नाकारलेला आहे आणि मनी ट्रेल जो आहे तो कागदपत्र जी काय आहे त्याच्यावर येत आहेत आता हळूहळू. पण मग काय DSK आणि हेमंती दोघांच्या शिवाय आणि आता शिरीषचं बोलणं चाललं होतील ना होतील होतील काही काय करताय हे वाटतंय तेवढं सोपंही नाही आहे. तुम्ही जर बघितलं ना तर हे सगळं करणं एक तर मुळात पोलिसांकडे यंत्रणा कमी आहे ही गोष्ट मान्य केली पाहिजे. शिवाय ह्या गुन्ह्यामध्ये पैसे असं नाही की चोरी केली आणि इथं दडवून ठेवलंय असं घडलंय तर ह्या खात्यातून त्या खात्यात त्या खात्यातून त्या खात्यात असले अनेक उद्योग त्यांचे कारण हे तसे सराईतच होते असं मी म्हणेन. त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येताना सुद्धा किती दूर वळसा घालून आलेले आहेत ते ना. तो इथून बाहेर जिकडे सेफ ठेवायचे असेल तिकडे तर काय असेल पाठवले असेल त्यांनी अवघडच आहे. आणि त्याच्यातून पोलिसांना तसंही इंटरोगेशनसाठी म्हणजे ह्या दोघांच्याही पुरेसा वेळ म्हणजे मिळालंच नाही म्हणा कोण आजारी पडलं काय झालं या सगळ्या याच्यातून पोलिसांचा वेळ गेला आणि त्यांनी सहकार्य अजिबात असं पोलिसांनी सांगितलेलं आणि आपणही बघितलं ना त्यांना तेवढ्या काळापुरती मेंदूतलं काहीतरी त्यांचं हे नंतर काही नाही. पण तरी पण आता हे कोडं सुटायच्या मार्गाला जर चालू पोलिसांचे एफर्ट चांगले आहेत एवढं मी सांगू शकतो. PP ची मदत जे चाललंय ते चांगलं आहे योग्य रीतीनं चाललंय म्हणजे बऱ्याचदा मीही अशा कामकाजावर टीका करत असतो कारण ते दिसत असतं. इथं मात्र तसं न होता योग्य पद्धतीने चाललंय आणि सगळे जेवढे आहेत तेवढे आत्मीयतेने काम करत आहेत हे दिसतंय. पोलिसांच्या सुट्ट्या रद्द झालेल्या त्यामुळे ही जी सगळी डायव्हर्शन्स आहेत ह्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं बरं आहे ना. ह्या डायव्हर्सने आणि म्हणजे ज्या जे ऑलरेडी बुडाले त्यांनी पैसे आणायचे करून एकाला 1 रुपया टाका एक रुपया 5 लाखाची डिपॉझिट आणि मध्ये काय ते निघालं होतं तुमचे 60 रुपये बुडाले आहेत ना आणखी 40 रुपये द्या म्हणजे ते 100 रुपये देतील काही ऑफर येतात. आणि काही लोक तात्पुरते का होईना त्याच्यामध्ये बोलतात ते माझे बाउन्स झालेले चेक परत आणून द्या मी तुम्हाला नवीन कोणे चेक देतो आणि ते सुद्धा 12 चेक तर या गोष्टींकडे दुर्लक्ष करा दुर्लक्ष करा. आणि ज्यांना याच्यातून काही जणांना पुन्हा पुन्हा फसायची सवय त्यांनी फसवून घ्यावं आपली काही हरकत असायचं त्यालाही कारण नाही. खरंय कारण त्यांना वाटत असेल तर त्यासाठी त्यांनी त्यांच्यापर्यंत प्रयत्न करण्यात ही गैर काही करावेत खुशाल करावेत. तर मग तात्पर्य हे आहे की शिरीषला जी मुदतवाढ मिळाली आहे प्रोटेक्शन जे 5 तारखेपर्यंत मिळालं आहे त्यामुळे फार काय फरक चार्जशीट होणार पुन्हा चार्जशीट आणखी परत 3-4 वेळा चार्जशीट फाईल केलं जाईल नंतर जसजशी अटक होतील ना तस तसे आणखी काही होत जातील. थँक्यू व्हेरी मच.